एक गाव जे की पूर्णपणे डोंगराखाली गेलेलं आहे, इथे बचाव खात्याचे काम चालूच आहे, परंतु 4 दिवस झाले इथे कोणी जिवंत सापडलेलं नाही. तर हे नेमके कसे घडले? सामाजिक आणि निसर्ग या विषयावर आधारलेला जिंदगानी हा चित्रपट येत्या 11 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरमध्ये खोदड गावाशी आपली ओळख होतेच, पण त्याचबरोबर आपल्याला या चित्रपटातील मुख्य पात्रांची सुद्धा झलक पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या कुशीत राहत असताना त्याच निसर्गाचं आपण ज्यावेळी शोषण करू लागतो त्यावेळी त्या शोषणानं त्याचा होणारा उद्रेक आणि मानवी भावनांचं भावविश्व रेखाटलं गेल्याचं आपण पाहतोय आणि आज घडीला वास्तवातही याची भीषणता अनुभवतोय. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या खोदड गावाच्या कथेत पर्यावरण आणि राजकारण याचा मेळ साधण्यात आला आहे. जीव टाकते बघतो. जीव टाकीत नाही, हे जीव तो हाच आहे. प्रमुख भूमिकेत ज्येष्ठ नट शशांक शेंडे तर वैष्णवी शिंदे ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. जिंदगानीचं दिग्दर्शन आणि लेखन विनायक साळवे यांनी केलं आहे तर सुनीता शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नर्मदा सिनेविजनच्या या पहिल्या वहिल्या कलाकृतीनं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचे पुरस्कार मिळवले असून क्राऊन वूड या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला होता. तर मग येत्या 11 फेब्रुवारीला जिंदगानी हा चित्रपट आपण पाहणार ना? आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि मराठी मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा अल्ट्रा मराठी बज. ते खोडत गाव पूर्ण डोंगरा खाली गेलं. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.